नेटवर्कमुळे काही क्षण आपलं लाईव्ह डिस्कनेक्ट झालेलं. आपण पुन्हा एकदा लाईव्हकडे वळूयात. आणि मी विक्रमला असा प्रश्न विचारते की ही कादंबरी कंटेंट बेस्ड न काढता ग्राफिकला का प्राधान्य दिलंस तू? एकतर सगळ्यांचे आभार. दर्याला तुम्ही जो आत्ता रिस्पॉन्स देत आहे खूपच चांगला, आम्ही जेवढा एक्सपेक्ट केला होता त्यापेक्षा खूप चांगल्या लेवलवर त्याचा आत्ता रिस्पॉन्स आहे आम्हाला. दर्याची सुरुवात जी झालेली आता जेव्हा वन लाइनर डोक्यात आला होता तर तेव्हाच हा विचार होता की आपण याचं ग्राफिक नॉवेल करूयात. कारण साधारण बॅकग्राऊंड जे माझं आहे ते फोटो जर्नलिझमचं असल्यामुळे मला त्यातली दृश्य आधी दिसायची की साधारण काय होऊ शकतील, ती कॅरेक्टर कशी असतील किंवा निसर्ग कसा असेल तिथे, हे मला त्या ती गोष्ट जशी सुचत गेली तसं मला ही दृश्य दिसायची. तर मला कायम असं वाटायचं की या कथेमध्ये व्हिज्युअल पोटेन्शियल खूप चांगलं आहे. तर त्यामुळे हा थॉट तेव्हाच होता की आपण फक्त कंटेंट बेस्ड नको करायला. त्याचा जर टार्गेट ऑडियन्स आपण टीन एज म्हणतो आहे तर त्या मुलांना काय अपील होईल, तर त्यांना कथेबरोबर जर चित्र आली तर ते त्यांना अजून जास्त अपील होईल, त्यांना ते त्यात जास्त चांगल्या लेवलवर इन्व्हॉल्व होऊ शकतील वाचताना. तर हा एक थॉट होता. त्यामुळे फ्रॉम द फर्स्ट डे आय वॉज शुअर की ह्याचं जर काही करायचं आहे तर आपण ग्राफिक नॉवेलने सुरुवात करूयात. हे ग्राफिक नॉवेल आहे तर काल्पनिक आहे ही कथा सगळी. तर इतकी म्हणजे याच्यात कोळ्याची सगळी कथा आहे तर इतकं बारकाईने समुद्र ते दर्याचं बेट वगैरे तू कसं काय म्हणजे कल्पना कशी आली डोक्यात? खूप मोठी प्रोसेस आहे ही. दर्यात मे इट इज नॉट समथिंग की जे लिहायला बसलो आहे आणि लगेच सुचलं आहे किंवा वगैरे. कोकण खूप फिरणं व्हायचं, आपल्या सगळ्यांनाच आवडतं कोकणात फिरायला, तसंच मलाही आवडतं. फोटोग्राफीचे असाइनमेंट असतील किंवा बरेचदा मित्रांबरोबर फिरणं असेल किंवा काही फिल्म्सच्या शूटच्या निमित्ताने फिरणं असेल कोकणात, तर ते फिरताना एक तो वन लाइनर असा होता की आपण जर काही लिहिलं तर आपण कोळ्यांच्या आयुष्यावर काहीतरी लिहूयात. कारण समुद्र आणि कोळी हे फार फॅसिनेट करतात मला. मला ते कारण निसर्गाशी त्यांचा थेट संबंध येतो जो आपला येत नाही. तर मला तर माझ्या डोक्यात ते तेव्हा होतं की आपण जर काही लिहिलं तर आपण एका कोळ्याच्या मुलाची मी कोळ्याचीच कथा लिहूयात. तर मी त्याच्याभोवती मग करायला सुरुवात केली आणि मग तो मुलगा कसा असेल किंवा काय त्याच्या आजूबाजूला निसर्ग असेल या सगळ्या विचारातून दर्याची निर्मिती झाली, त्या बेटाची निर्मिती झाली. आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. मी दर्या हे बेट जे आहे ते समतोलाचं प्रतीक आहे, त्यामुळे मध्यावरून जर त्या बेटाकडे पाहिलं तर ते दोन्ही बाजूला इक्वल दिसतं. तर असं त्याच्यामागचा थॉट तो होता की हे समतोलाचं प्रतीक असलं पाहिजे, दोन्हीकडे तो इक्वली विभागला गेला. तर येस विक्रम, तू एक उत्तम फोटोग्राफर आहेस, तर अचानक लेखनाकडे कसं काय वळावं असं वाटलं तुला? हा अजिबातच काही डिलिबरेट कॉल नव्हता की लेखनाकडे आपण वळावं वगैरे. त्याचा जो वन लाइनर सुचला तो मी फक्त क्षितिजशी एकदा एक जनरल गप्पांमध्ये शेअर केला होता की असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे आणि मला वाटतं की ते इंटरेस्टिंग होऊ शकतं, त्याचे व्हिज्युअल्स खूप इंटरेस्टिंग मला आत्ता दिसत आहेत. तर क्षितिज मला म्हणाला हे इंटरेस्टिंग आहे तर तू तुझ्या लेवलवर सुरुवात कर, तुला जे काही जसं वाटतंय तसं. तेव्हा आता अजिबात काहीच संबंध नव्हता लिखाणाशी. तर मी म्हणलं ठीक आहे जर काही वाटत असेल, कारण क्षितिज तेव्हा बऱ्यापैकी फिल्म्स आणि त्याचं हे चाललं, म्हणलं जर या इंटरेस्टिंग जरी कॉन्सेप्ट वाटत असेल तर मी ॲटलिस्ट त्याच्यावर प्रयत्न करून बघतो. मी सोडूनच दिलं असं नको करायला, आपण आपल्या लेवलवरती ॲटलिस्ट प्रयत्न करूया ती कशी फुलवता येते कथा. तर मग मी एक माझा वेळ घेऊन माझ्या पद्धतीने बाकीची कामं करत करत तो एक त्याचा पहिला ड्राफ्ट तयार केला होता. प्रोसेसला बराच वेळ लागला. मग याचा फर्स्ट थॉट डोक्यातून माझ्या आता 5-6 वर्ष झाली असतील, जो दर्याचा पहिला थॉट डोक्यात होता तो. त्याच्यानंतर त्याचा जो 45 पानाचा पहिला ड्राफ्ट तयार केला होता त्याला पण आता माझ्या ते 2.5-3 वर्ष झाली असतील. तर तो 45 पानाचा ड्राफ्ट झाल्यानंतर मी तो क्षितिजला पाठवला होता. तर तो म्हणाला हे चांगलं वाटतंय पण यात अजून व्हायची गरज आहे, प्लॉट म्हणून हे छान आहे, कथा म्हणून छान आहे, त्यात व्हिज्युअल पोटेन्शियल खूप आहे पण हे बेस्ट नाही आहे. तर मग मी परत मी बाकीच्या कामांमधनं वेळ काढत तो 45 पानाचा जो ड्राफ्ट होता तो 150 पानांचा केला आणि मग त्याला पाठवल्यावर तो म्हणाला हां आता हे दिसतं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी. तर देन वी स्टार्टेड पिचिंग फॉर इलस्ट्रेटर. आणि
क्षितिज, मला तुला विचारायचं आहे की तू चित्रपट लेखक आहेस, तर तू विक्रमच्या लेखनात काही ढवळाढवळ काही बदल केलेस का? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या पुस्तकासाठी पहिल्यांदा येतोय. मी खरं तर दोन स्पेशलसाठी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं, पण सकाळच्या प्लॅटफॉर्मवरती, सकाळच्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढ्या लाखो लोकांसमोर पहिल्यांदा या माध्यमातून येतोय, त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आम्ही एक कॅफे वरांडा नावाच्या जागी बसलोय, जो खूप अप्रतिम सजवलेला आहे पुण्यामध्ये. तुमच्यापैकी जे कोण पुण्यात असतील त्यांनी इथेही चक्कर मारा नक्की. हा, याच्या ढवळाढवळ मी फार नाही गेले, मी फक्त विरामचिन्ह कुठे कुठे द्यायची ते सांगितलं, म्हणजे इथे स्वल्पविराम टाकायचं आहे, इथे उद्गारवाचक चिन्ह पाहिजे, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे. आणि या दर्याची जी प्रार्थना आहे ती मी लिहिली, या दर्याची एक प्रार्थना आहे तर ती मी लिहिली, तेवढाच माझा सहभाग होता. कारण बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की आपण जेव्हा लेखक म्हणून काम करत असतो तेव्हा काही काही वेळेला आपला क्राफ्ट खूप ओव्हरपॉवर करायला लागतो, की इथे 10व्या मिनिटाला हे आलं पाहिजे, 20व्या मिनिटाला ते आलं पाहिजे, इकडे हिरो रडला पाहिजे, तिकडे हिरोईनला काहीतरी अमुक झालं पाहिजे. पण ह्यांनी जी कथा लिहिली होती मला असं वाटलं की त्याचं इंट्युशन फार मोठं होतं. कारण कुठलाही नवीन होतकरू लेखक असेल तर त्याच्या लिखाणांमध्ये एक जो छोटा कच्चेपणा असतो पण जो अत्यंत छान वाटतो, नैसर्गिक वाटतो, तर तो तसा त्याच्याही लिखाणात आहे. आणि मला असं वाटलं की तो तसाच ठेवणं ही त्या पुस्तकाची फार मोठी गरज आहे. त्याला जर आपण असं छान मोती साबणासारखं केलं सगळं करून तर त्याची जी नैसर्गिक गंमत आहे ती कदाचित निघून जाईल. आपण म्हणतो ना की एखादा छानसा दगड आहे त्याचा आकार थोडा ओबडधोबड असण्यातच त्याची गंमत दडलेली असते, तसंच त्या पुस्तकाचं आहे की त्याची भाषा, त्याची वर्णनं ही सगळी त्याच्या डोक्यातनं आलेली आहेत आणि ती तशी ठेवण्यातच जास्त गंमत होती, त्याला साबणासारखं करण्यात काही गंमत नव्हती. आणि म्हणून मग त्यांनी ते पाहिल्यानंतर, त्यांनी ते दिल्यानंतर त्याला मला हे सांगायचं होतं की ह्या प्रोसेसला खूप पेशन्स लागतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की लेखक म्हणजे आता आज लिहिलं आणि उद्या प्रसिद्ध झालं, असं होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष घरात बसून काम करायला लागतं, बाहेर पडायला लागतं, लोकांना भेटायला लागतं आणि हे सगळं तुम्हाला एका अस्थिर मार्गाने करायला लागतं. म्हणजे आपल्याला माहीत नसतं की बाबा याचं पुढे काही होणार आहे का नाही होणार आहे, तरी आपण आपले करतोय आणि बरंच सॅक्रिफाईसही करायला लागतं. तर त्या सगळ्या प्रोसेसवर तो जेव्हा गेला तेव्हा त्याच्या हळूहळू लक्षात आलं की हे जेवढं सोपं वाटतंय तेवढं नाही आहे, याच्यात थोडंसं एक डिफिकल्टी आहे. आणि मग त्या अनुषंगाने त्याला एक जसं थोडं हँड होल्डिंग करायला लागतं त्या पद्धतीने करून एक तरुण मुलांची टीम बनवून आजच्या काळातल्या वयवर्ष 15 ते 20 या वयोगटातले जे टीनेजर्स आहेत त्यांच्यासाठी आपण नवीन मिथ, नवीन लेजेंड किंवा नवीन नायक, नवीन फॅन्टसी ॲडव्हेंचर तयार करू शकतो का याची शक्यता आजमावण्यासाठी आम्ही हा प्रयोग करून पाहिला आहे. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही 15 दिवसामध्ये 450 कॉपीज विकल्या त्याच्या, ज्या मराठीत 500 प्रतींची पहिली आवृत्ती निघते. तर माझ्या मते की जानेवारीच्या एंडपर्यंत आमची पहिली आवृत्ती डेफिनेटली संपेल. ओके क्षितिज, तू त्याचं ओरिजिनल लिखाण तसंच ठेवलं यात तुझा मोठेपणा आहे. आता आपण मेन ग्राफिक या विषयाकडे वळूयात. आमिर खान पठाण त्याने ग्राफिक्स केले त्याचे, तर त्यासाठी तू म्हणजे भरपूर लोकांच्या टेस्ट घेतल्या किंवा काही असं, आणि मग त्याची निवड कशी काय केलीस? मला हे आधी दाखवायला आवडेल की त्यांनी विक्रमनी आणि आमिरनी फार सुंदर याच्यात एक नकाशा केला. हा आहे दर्याचा नकाशा आणि त्याची प्रार्थनाही आहे शेजारी, आणि लहान मुलांना फार आवडतो हा नकाशा सुद्धा आणि प्रार्थना सुद्धा. आणि मल्हार आणि मनवार या दोन ज्या प्रजाती आहेत तिथल्या माशांच्या आणि कोळ्यांच्या, त्याच्याबद्दलचं ते पुस्तक आहे. आमिर खान पठाण बद्दल कुठल्याही ग्राफिक नॉवेलचा सगळ्यात महत्त्वाचा जर क्रुशल कॉल आपण ज्याला म्हणू तर या ग्राफिक नॉवेलचाही तो होता की चांगला इलस्ट्रेटर मिळणं. कारण जे मी इमॅजिन करतोय माझी चित्रकला तेवढी चांगली नाही आहे, मला त्यात एक्झॅक्ट काय पाहिजे हे मला माहिती आहे. मग त्या साधारण त्या इलस्ट्रेशनचा मूड काय असेल, तो थोडंसं फोटोग्राफीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे साधारण तिथे निसर्ग कसा असेल, किती क्लोज शॉट असेल, कंपोजिशन त्याचं काय असेल याच्याबद्दल मी शुअर होतो. मी इलस्ट्रेटर शोधायच्या आधी मी साधारण एक 15 दिवस ते 1 महिना त्याच्यावर बसून साधारण मला कुठला झोन हवा आहे त्या इलस्ट्रेशन्सचा तो मी साधारण फिक्स करत होतो. तर आणि मी साधारण एक 115 इलस्ट्रेशनचा एक चार्ट बनवून ठेवला होता माझ्याकडे, की ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळं लिहिलं होतं की साधारण मूड काय पाहिजे मला, कंपोजिशन काय असेल वगैरे. तर जेव्हा इलस्ट्रेटरचा शोध सुरू झाला तर मी फेसबुकवर एक हे रिकमेंडेशन टाकलं होतं की आय एम लुकिंग फॉर अन इलस्ट्रेटर, जर तुमच्या ओळखीच्यात कोणी असतील तर कळवा. तर साधारण 35-40 जणांनी त्यांचे पोर्टफोलिओ मला पाठवले होते तेव्हा. काही जणांचं काम खूप चांगलं होतं, काही जणांचं ॲबस्ट्रॅक्टकडे जाणारं काम होतं आणि काही जणांचं खूपच कॅरिकेचरिश होतं. तर मला कुठेतरी रिअलिस्टिक झोन
पकडणारा इलस्ट्रेटर हवा होता, कारण ते फिक्शन जरी असलं तरी ते रिअल वाटलं पाहिजे, तरच कनेक्ट करू आपण त्याशी. तर ते झाल्यानंतर मला एक दोन मित्रांनी आमिरचं नाव सुचवलं आणि मला जे ज्यांनी ज्यांनी मला त्यांचं काम पाठवलेलं त्यात आमिर पण होता. तर मी आमिरला भेटलो आणि पहिल्या मीटिंगमध्ये असं लक्षात आलं की आम्ही जर थोडं काम केलं तर आम्ही कदाचित एका पेजवर येऊ शकतो. पण आमिर तेव्हा जॉब करत होता आणि तो म्हणाला की अरे मी जॉब करतो आहे आणि माझी बेसिक रिक्वायरमेंट अशी होती की मला फुल टाईम इलस्ट्रेटर हवा होता, कारण ते पुस्तकात पुस्तक मोठं आहे, त्याला पार्ट टाईममध्ये काम करून होणारं नाही आहे ते. तर आमिर तेव्हा जॉब करत होता, पण आमिर मला म्हणाला की आम्ही ऑक्टोबरमध्ये भेटलो, आमिर मला म्हणाला मी 2 महिन्यात जॉब सोडतोय, तर तुला जर शक्य असेल तर. मी म्हणलं की ठीक आहे मी थांबतो, जर तू सोडणार असेल जॉब तर आय वेट. तर मी आमिरला एक पॅरेग्राफ त्यातला पाठवला होता दर्याचा आणि त्याला मी नॅरेट केलं होतं की मला साधारण काय हवं आहे अपेक्षित आहे. तर त्यांनी मला त्याचं एक स्केच हे करून दाखवलं होतं इलस्ट्रेशन आणि ते ऑलमोस्ट मला जसं जो झोन मी बघतोय ते त्या झोनकडे जाणार होतं. तर ते पाहिल्यावर मी एकदम कॉन्फिडंट झालो एक्झॅक्टली आणि मी एकदम कॉन्फिडंट झालो की मी थांबतो ह्याच्यासाठी, मला साधारण हा झोन हवा आहे आणि जर आम्ही थोडंसं काम एकत्र केलं तर आम्ही सेम पेजवर येऊ. आणि आम्ही खूपच फॅन्टॅस्टिक काम केलं आहे पुस्तकावर आणि अमेझिंग आर्टिस्ट आहे तो. आणि सगळ्यात त्याचा चांगला जो गुण येतो की ही इज अ व्हेरी रिसेप्टिव्ह पर्सन, तो आयडियासाठी कायम ओपन असतो, त्याला ते करून बघायला आवडतं. मी आम्ही त्यातलं जे एक पात्र आहे दशहिशा नाव आहे त्यातल्या एका पात्राचं, तर मला सांगायला आवडेल की आम्ही दशहिशा तयार केला खूप आम्ही एकत्र काम करायला लागल्यानंतर 1-2-3 महिन्यांनी आम्ही दशहिशा तयार केला 5-6 दिवस काम करून. आणि आमच्या लक्षात एक दिवस लक्षात आलं की आपल्याला पाहिजे तसा तो वाटत नाही आहे, काहीतरी त्याच्या डोळ्यामध्ये इंटेन्सिटी कमी वाटते, त्याचे फीचर्स जे आपल्याला शार्प फीचर्स हवे होते ते नीट दिसत नाही आहेत वगैरे. तर ते मनासारखं झालं होतं आणि एकदम माझ्या लक्षात आलं की आमिरने मला जे पहिलं इलस्ट्रेशन करून पाठवलेलं त्या टेस्ट पॅरेग्राफच्या वेळेला, तर त्यातला जो होता त्याचे फीचर शार्प होते. तर आम्ही परत त्याला घेतलं आणि त्याच्यावर काम सुरू केलं आणि तुम्हाला आता जो कव्हर पेजवर जो दिसतो ते पात्र त्यातून जन्माला आलं. आपण बाजारात जाताना असं होतं ना की एखादा शर्ट आपण दुकानात बघतो, पहिला शर्ट आपल्याला आवडलेला असतो पण आपण म्हणतो मी बाकीचे शर्ट जरा बघतो, सगळे शर्ट बघतो आणि मग शेवटी आपल्याला वाटतं पहिलाच चांगला होता. ते तर कलेचं पण तसंच आहे, लिखाणाच्या बाबतीत पण बऱ्याच वेळेला असं होतं की फर्स्ट आयडिया बऱ्याच वेळेला चांगली असते पण आपण वी स्लीप ओव्हर इट आणि मग बघतो की नंतर काय त्याच्यात चांगलं अजून मिळतंय, पण नंतर लक्षात येईल की नाही बाबा पहिली कदाचित चांगली होती जास्त. तर ते त्याच्या बाबतीतही बऱ्याच वेळेला झालं या पुस्तकाच्या बाबतीत. आमिर खानमुळे या पुस्तकाला अजून जास्त शोभा आली असं म्हणू शकतो आपण. पुढचा प्रश्न असा की ग्राफिक मॅगझिन्स आलेत, म्हणजे जुन्या काळी चंपक, चांदोबा, टिंटिन असायचे, त्यात कॉमिक्स असायचं जास्त किंवा छोट्या छोट्या गोष्टी असायच्या, पण थ्रिलर, रहस्य अशा सगळ्या गोष्टींबद्दल तुला पुस्तक किंवा कादंबरी का काढाविषयी वाटली? याला काही स्पेसिफिक असं काही कारण नाही आहे. ती कथा जशी सुचत गेली त्याप्रमाणे या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्यात येत गेल्या. माझं बेसिक मी स्वतःला फक्त एवढंच विचारायचो की आता या कथेत अजून पुढे काय होऊ शकतं, एवढ्या एकाच प्रश्नावर ते अख्खी कथा सुरू झाली आणि संपली. त्यामुळे ती कथा, त्या कथेची जशी गरज होती त्यातली पात्रं कशी वागतील किंवा त्यांच्या बॅकस्टोरीज काय असतील. मी माझं लिखाणाचं माझं काही टेक्निकल शिक्षण किंवा याची मला काही याचा मला काहीच अंदाज नाही आहे. मी मला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने मी त्याच्यावर काम करत होतो आणि त्यातूनच या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की सस्पेन्स आहे त्याच्यात, थ्रिलर आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यामागे तेवढी स्ट्रॉंग कारण आहेत. उगीच काहीतरी सस्पेन्स करूया, उगीच काहीतरी थ्रिलर करूया हा त्यामागचं इंटेन्शन नव्हतं. त्यामागे तेवढी सिरियस तेवढी व्हॅलिड कारण आहेत, त्यामुळे ती कथा त्या मार्गाने जाते. दर्याचं मराठी लेखन तू केलंयस आणि इंग्लिश अनुवाद समीर कुलकर्णीने केलाय, तर अजून कुठल्या भाषांमध्ये काढायचा विचार आहे आणि हे देशभर पसरवण्यासाठी काय एफर्ट्स घेतोस तू? सध्या तरी आम्ही मराठी आणि इंग्लिश हे करण्यामागचं कारणच असं होतं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात, कारण मराठी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही जे आपले मराठी वाचक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल आणि इंग्रजीला तुम्हाला मग ग्लोबल ऑडियन्स मिळतो आणि जे खूप गरजेचं होतं. आणि मी माझी कथा आहे म्हणून नाही पण त्या कथेत असं होतं की जे कोणीही रिलेट करू शकेल, मी फिक्शन जरी असलं तरी इमोशन्स आर द सेम. तर त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की ते आपण पोहोचवूयात लोकांपर्यंत. मग समीर समीरशी बोलणं झालं, समीरला आम्ही लहानपणापासून ओळखतो आणि समीर केम ऑन बोर्ड आणि समीरने खूप सुंदर काम केलं आहे त्याच्यावर, कारण
त्याची जी गरज होती त्याचा इसेन्स नाही गेला पाहिजे. त्या मराठीत आपण जे इझिली बोलतो इंग्रजीमध्ये ते करताना तुम्हाला वर्ड टू वर्ड करून नाही चालत. तुम्हाला त्याचा त्याचा तो एक जो इसेन्स आहे त्या त्या पॅरेग्राफचा किंवा त्या घटनेचा तो पकडून काम करावा लागतं. तर समीरने ते खूप सुंदर पद्धतीने केलंय आणि जसं तू म्हणालीस तर प्रयत्न आमचे खूप चालले आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. सोशल मीडिया थ्रू आहेच, आउट ऑफ इंडिया पण ई बुक सुद्धा आम्ही लॉन्च केल्यामुळे आउट ऑफ इंडियातले जेवढे मराठी आणि इंग्रजी वाचक आहेत ते सगळे घर बसल्या आता दर्या डाउनलोड करू शकतात आणि ते सुद्धा रंगीत असल्यामुळे त्याची मजाही त्यांना घेता येईल. आता मी क्षितिजकडे येईन. तू मुळात लेखक आहेस, तर दर्यासाठी निर्मात्याची भूमिका बजावताना काय वेगळं एफर्ट्स घ्यावे लागले? एफर्ट म्हणजे काय, लेखनातनं जे पैसे कमावले होते ते इकडे टाकायला लागले. एफर्ट म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा आपण काम करत असतो किंवा कोणीही चांगली कल्पना घेऊन येतं, विक्रम माझा भाऊ आहे म्हणून नाही, तर तेव्हा असं वाटतं की त्याला एक जे सगळं बॅकिंग आपण करायला पाहिजे ना, बऱ्याच वेळेला ते केलं जात नाही. आणि मग तथाकथित ठरलेल्या प्रकाशकांकडे जा, त्यांच्याशी त्या पद्धतीने डील करा आणि त्या पद्धतीने बुकस्टॉलवर पुस्तक आपण विका. यापेक्षा आम्हाला वाटलं की जर आपण नव्याने काही सुरुवात करू पाहतोय तर आपण असं करून पाहूया की आपण हे ऑनलाईन विकायला सुरुवात करूया. आम्ही बुकगंगा बरोबर टाईप केलं आणि साधारण पहिल्या 100 कॉपीज या प्रिंट म्हणजे पब्लिकेशन व्हायच्या आधीच बुक झाल्या होत्या, जो फारच त्यांच्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स होता. आणि असं लक्षात आलं की असं एक मॉड्यूल होऊ शकतं ज्याच्यामध्ये 1,000, 2,000, 5,000 लोक एखाद्या गोष्टीची आगाऊ नोंदणी करू शकतात. आणि हे आत्ता अत्यंत बाल्यावस्थेत आहे, मी हे सांगायला मला आवडेल की हे लहान आहे. आत्ता ओव्हर द पिरियड ऑफ 2 इयर्स आमच्या डोक्यात असा प्लॅन आहे की एक बँक तयार करायची अशी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरही, की साधारण 5 ते 10,000 लोकांशी जर जमली की ज्यांना आम्ही सवलतीच्या दरात आमचं पुस्तक आधीच कमिट करू शकू येणारं, आणि मग त्यांना ते पुस्तक दिलं तर त्यानुसार त्याच्या आवृत्त्याही जास्त वाढतील, ते खपेल सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, पुस्तकाचं जे कमर्शियल डायनॅमिक वर्कआउट करणं आहे ते सुद्धा त्यातनं होईल. आता काय होतंय, पुस्तक काढतोय आम्ही पण पुस्तक काढण्यामध्ये जे कमर्शियल्स इन्वॉल्व आहेत ती खूप आहेत, म्हणजे त्याचा खर्च खूप जास्त आहे आपल्याला जसं. आणि त्यात आम्ही नो कॉम्प्रोमाइज तत्वावर काम करणारी माणसं आहोत की आता तुम्ही पुस्तक बघितलं तर हे जाड पुठ्ठ्याचं कवर आहे की ते हार्डबाउंड कवर आहे, तर पेपरबॅक नाही आहे. तर पेपरबॅकला जनरली खूप कमी खर्च येतो आणि हार्डबाउंडला खूप जास्त येतो. पण आम्ही हा विचार केला की जेव्हा 15-16 वर्षाचा मुलगा ते पुस्तक हातात धरेल तेव्हा त्याला वाटलं पाहिजे की अरे छान काहीतरी मस्त कादंबरी आहे, असं छोटं काही नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्शन व्हॅल्यूला सगळ्या गोष्टी एकत्र केल्यात, त्याचं प्रमोशन खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे ज्याचा रिस्पॉन्स आपल्याला दिसतोय. आणि मग असं वाटलं की आता जसं दर्यांमुळे ही सुरुवात झाली तर अनेक मुलं मला भेटतात कार्यक्रमांमध्ये किंवा इकडे तिकडे की आम्ही पण कथा लिहू पाहतोय, आम्ही कादंबरी लिहू पाहतोय. तर मला ते सगळ्यांना सांगायला आवडेल की येत्या वर्षामध्ये सुद्धा 2018 सुद्धा आमचा मानस आहे की अशी आणखीन एक कादंबरी, एखादा कथासंग्रह, या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रकाशित करायच्या, ज्याचं त्या मुलाला पण एक चांगल्या पद्धतीने त्याला व्हॅल्यू मिळेल, ते लाईमलाईटमध्ये येईल. कारण साहित्याला ग्लॅमर मिळणं फार गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं आहे. इतकं चांगलं साहित्य नवीन नवीन मुलं करू पाहत आहेत तर त्याच्यात ते इन्कॉर्पोरेट करून साहित्य आणि ग्लॅमर हे जर एकत्र आणता आलं तर कोकणातला एखादा हुशार मुलगा असेल, विदर्भातला एखादा हुशार मुलगा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असेल, ह्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची त्यांची भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची खूप क्षमता आहे. म्हणजे कोकणी मुलांनी समजा कोकणातली एखादी कादंबरी लिहिली, नागपूरच्या मुलांनी त्या बोलीतलं एखादं पुस्तक लिहिलं, विदर्भी मुलांनी त्या ह्याच्यातलं लिहिलं, तर मला असं वाटतं की त्या त्या प्रदेशाची जी गंमत आहे ती सगळी त्या ह्याच्यात येऊ शकते. आणि अशा पद्धतीच्या तरुण साहित्याला आपण वाव दिला पाहिजे, तो आता आपण डिजिटली देऊ शकतो, ऑडिओ बुक मार्फत देऊ शकतो किंवा अशा पुस्तकांना देऊ शकतो. तर माझा, विक्रमचा, आमच्या सगळ्यांचा, आमची जी काही कोर टीम आहे, कौस्तुभ भाडळे म्हणून आमचा मित्र आहे, कौस्तुभ आणि गौरी, आमच्या सगळ्यांचा हा उद्देश आहे की दर वर्षाला कमीत कमी 1 किंवा 2 स्पेशली टीनेज एंटरटेनमेंट किंवा टीनेज रिडिंगसाठी पुस्तकं तयार करायची जी मराठीमध्ये नाही आहेत. आणि ही वयोगट आहेत वयोवर्ष 14 ते 22 यांना टार्गेट करून, कारण त्यांना जर ते वाचायला मिळालं, नवीन पद्धतीचं वाचायला मिळालं, विक्रमच्या डोक्यात एक फार अफलातून कॉन्सेप्ट आहे कॉमिक बुकची पण ती पण आम्ही पुढच्या वर्षी करू. सो असं काय काय इंटरेस्टिंग करायचं आमच्या डोक्यात आहे आणि त्याला हा जो काही सकारात्मक प्रतिसाद मिळतोय यांनी हे लक्षात येते की त्याची छोटीशी पोकळी आहे त्या सगळ्या साहित्याच्या वातावरणामध्ये, जर ती आपल्याला भरून काढता आली थोडी तरी तरी हेही नसे थोडके. आम्ही नक्कीच वाट बघतोय पुढच्या एका पुस्तकाची. असं अजून एक विचार असं वाटतं की सध्या ऑनलाईन मीडियाला खूप प्रेफरन्स आहे आणि त्याचाच विचार करून तुम्ही बुकगंगा थ्रू ऑडिओ बुक काढलं, तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही हे ई बुक तयार केलंय आणि काय होतं बऱ्याच वेळेला परदेशातले जे आमचे मित्र असतात, आता मी कम्प्युटर सायन्स केलं होतं, माझ्या बॅचमधले बहुतांश लोक आज परदेशात आहेत, तर त्यांचे मेल किंवा मेसेज येतात की अरे आम्हाला पुस्तक घ्यायचं आहे, पण काय होतं की त्याचं शिपिंग खूप जास्त पडतं,
तर बुक गंगाचे जे मंदार जोगळेकर आहेत आणि गौरी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ई बुक पण करतो. तर ई बुकमध्ये फक्त त्यांना पीडीएफ मिळते, त्याची ती एक एन्कोडेड पीडीएफ असते आणि त्यांना त्याचा आनंद घेता येतो आणि आपलं कलर पुस्तक असल्यामुळे त्यांना ते कलर पण मिळेल. आणि त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे की जर्मनीतनं म्हणा, अमेरिकेतनं म्हणा किंवा न्यूझीलंडमधनं मी काढा. सो माझ्या डोक्यात आहे की आमच्या डोक्यात आहे की जानेवारीनंतर त्याचं ऑडिओ बुक पण काढायचं की ज्या लोकांना कदाचित वाचता येऊ शकत नाही किंवा असे काही मित्र आहेत की ज्यांना दिसत नाही, तर अशा लोकांना मला आवडेल की त्यांनी दर्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने इमॅजिन केलेला आणि जर तो तशा पद्धतीने ऑडिओ बुकमार्फत सांगता आला तर एकच पुस्तक मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, ई बुकमध्ये आणि ऑडिओ बुकमध्ये अशा पद्धतीने जर त्याचं एक कम्प्लीट पॅकेज करता आलं यापुढे सुद्धा तर मला असं वाटतं की ती खूप चांगली उपलब्धी होईल. ऑडिओ बुकची संकल्पना खूप छान आहे, लवकरात लवकर एक्झिक्यूट करा ती. मला सगळ्यात या दर्याच्या रिलेटेड खूप आवडलेला पार्ट म्हणजे तुम्ही त्याचं टीजर काढलेलं, म्हणजे पहिलंच असं पुस्तक असेल ज्याचं टीजर काढलं गेलं आणि नीना कुलकर्णींचा आवाज आहे त्यात आणि अगदी सुंदर वाटतं ऐकायला आणि व्हिज्युअल्स पण. हां, तर त्याबद्दल सांगा. जसं मी मगाशी म्हणलं की त्याच्यात व्हिज्युअल पोटेन्शियल खूप चांगलं असल्यामुळे जेव्हा इलस्ट्रेशन पार्ट त्याचा संपायला आला होता तेव्हा हे डोक्यात होतं की जेव्हा आपण याचं फर्स्ट पोस्टर आउट करू त्याच्यानंतर आपण याचं एक मोशन टीझर करूयात. तर एक खूप जवळचा मित्र आहे माझा सागर कदम म्हणून, जो ॲनिमेटर आहे आणि अफलातून काम आहे त्याचं सुद्धा, तर तो ही वॉज अमंग द फर्स्ट पीपल ज्यांना मी दर्याची कॉन्सेप्ट ऐकवली होती. तर त्यांनी मला तेव्हाच सांगितलेलं की मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या प्रोजेक्टशी असोसिएट व्हायचं आहे, हे त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं. तर जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तर म्हणाला ऑब्व्हियसली मीच करणार आहे, दुसरं कोणी नाही करणार हे टीजर. तर काही नाही, आम्ही बसून एक मी त्याला इलस्ट्रेशन जी होती थोडासा जो त्यातला टेक्निकल भाग होता की एंड ऑफ द डे ते एक साधं सरळ पिक्चर आहे, तर मग त्याच्यामुळं आम्ही त्याला लेअर्स सगळ्या सेपरेट केल्या आम्ही त्यातल्या आणि मग त्या सागर त्या घेऊन गेल्या, सागर घेऊन गेला त्या लेअर्स आणि सागरनी अफलातून काम केलं त्याच्यावर. आणि मी अगदी आम्ही बेसिक ठरवलं होतं की साधारण हे जर इलस्ट्रेशन आहे तर त्याला साधारण अशी ट्रीटमेंट देऊया, पुढचं इलस्ट्रेशन आहे त्याला साधारण ही ट्रीटमेंट देऊया. त्यातनं त्या टीझरचा एकच जो उद्देश होता तो असा होता की त्यात सगळ्या इमोशनचं एक एक इलस्ट्रेशन येऊ दे, हा त्याच्या मागचा एक, आणि त्यांनी क्युरिओसिटी डेव्हलप होऊ दे. तर सागरने खूप सुंदर काम केलं त्याच्यावर आणि ट्रॉय अरिफनी अफलातून बॅकग्राऊंड स्कोर दिला त्याला आणि आई सॉन्ग एक निनाताई आल्या आणि ते टीझरला जो रिस्पॉन्स मिळाला ऑलमोस्ट 1 लाखपेक्षा जास्त लोकांनी आत्तापर्यंत ते पाहिलेलं आहे आणि ते अजूनही सर्क्युलेट होतं आहे लोकांमध्ये. आणि जसं आपल्याला वाटतं की ते लोकांपर्यंत पोहोचलं आहे पण अजूनसुद्धा लोक त्या टीझरवर कमेंट करत आहेत, मे बी महाराष्ट्रीय नसतील पण बाहेरची लोक त्याच्यावर त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं आहे. तर वी आर हॅपी की तो घेतलेला कॉल खूप चांगल्या लेवलवर वर्कआउट झाला आमच्यासाठी, कारण लोकांना अपेक्षा नव्हती की एखाद्या पुस्तकासाठी अशा पद्धतीचं कोणीतरी काहीतरी बोलवेल. कारण तुम्ही जर पाहिलं तर अमिश त्रिपाठी वगैरे जे खूप मोठे लेखक आहेत तर ते बरेच वेळा बनवतात त्यांच्या पुस्तकाचं, पण ते मे प्रॉपर आपण पिक्चरचा जसं ट्रेलर पाहतो तसं ते असतं. तर आमच्या डोक्यात होतं की आपण जर ग्राफिक नॉवेल करतोय तर आपण थोडंसं मोशन पोस्टरच्या यांनी जाऊयात आणि वी आर हॅपी की ते झालं वर्कआउट. आणि त्यात अजून एक थोडीशी गंमत अशी आहे की सिनेमातल्या लोकांना जनरली खटाळपणा करायला खूप आवडतं की बाबा एखादी हिरोईन आहे पण तुम्ही बऱ्याच टीझरमध्ये पाहिलं की अर्धीच दिसते, मग त्याच्यावर एक स्पेक्युलेशन तयार होतात की अरे दीपिका पदुकोण आहे का प्रियांका चोप्रा आहे का कतरिना कैफ काही कळत नाहीये. तर बेसिकली द आयडिया इज टू टीज पीपल की थोडा विचार करायला लावायचा की बाबा नेमकं काय आहे बघा बरं याच्यात. आणि दर्याच्या बाबतीत असं होतं की त्या पुस्तकाची सगळ्यात मला भावलेली गंमत अशी होती की ते खूप सिनेमॅटिक पुस्तक आहे, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचताना असं वाटतं की काहीतरी एखादा भव्यदिव्य सिनेमाच पाहतोय की काय मी असं वाटतं आणि त्याच्यात शाब्दिक पण खूप गमती जमती आहेत, वर्णन आहेत. तर असं वाटलं की मग ह्याचं टीझर का नको, याचं एक छान आपण मोशन टीझर केलं जे ऍक्च्युली सिनेमासारखंच आहे. मग ते पाहिल्यानंतर बऱ्याच आमच्या क्षेत्रातल्या तज्ञांनी सांगितलं की आता सिनेमा कधी बनवणार, तर म्हटलं अजून त्याला खूप अवकाश आहे कारण त्याचं ती खूप मोठा संसार येतो त्याचा सिनेमा जर बनवायचा असेल तर. पण त्याचं नवीन माध्यमांमध्ये काही रूपांतर करायच्या प्रक्रिया चालू झाल्यात ऑलरेडी, कारण तशा इन्क्वायरीज आम्हाला आल्यात, त्या फक्त इथनंच नाही काही परदेशात नाही आल्यात. तर त्या पद्धतीने त्याचं जर काही माउंटिंग करता आलं तर तेही चांगलं वाटेल आणि मराठीतनं एका कादंबरीचं जर वेगळ्या भाषेत काही रूपांतर झालं तर तेही लोकांना कदाचित बघायला आवडेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्या प्रेक्षकांनी प्रज्योत देशपांडे म्हणून त्यांनी हाच प्रश्न विचारला की क्षितिज पट
त्याचं फक्त एक टेम्पररी पालकत्व आता स्वीकारलेलं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की एखाद्या चांगल्या गोष्टीवर तुमचा क्लेम असण्यापेक्षा तुम्ही त्याचा भाग असणं फार महत्वाचं असतं. म्हणजे ह्याचा मी काय पद्धतीने भाग होऊ शकतोय. उद्या समजा कोणीतरी आलं आणि तो म्हणाला की नाही मी काय बाबा मी खूप मोठा रायटर आहे हिंदीतला किंवा इंग्लिशमधला आणि माझी इच्छा आहे की मला ह्या पुस्तकाचं